पूर क्षेत्रातील नागरी वस्त्यामध्ये शिरलेल्या महापुराचे पाणी ओसरल्यानंतर आता नुकसानीची तीव्रता दिसून येत आहे। या भागातील घरे, कारखाने, उद्योग, व्यवसाय यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे। बुधवार अखेर जवळपास 3000 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होऊन पूर क्षेत्रातील नागरी वस्त्यामध्ये पाणी शिरल्याने महापूर आल्याने प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5 व 13 या प्रभागातील हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले। नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यासाठी पूरग्रस्त भागात सर्वे करून पंचनामे करण्यात येत आहेत। यासाठी नगर परिषद व महसूल विभागाकडून 15 पथके तैनात करण्यात आली आहेत। गत आठवड्यापासून 70 जणांच्या या पथकाद्वारे प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरुवात झाली आहे। महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 5000 मालमत्तांचे नुकसान झाले आहे। त्यापैकी जवळपास 3000 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। तर नुकसानग्रस्त व्यवसाय आणि उद्योगांचे पंचनामे करण्यासाठी 5 पथके तयार करण्यात आली असून अद्याप पडझडीची कोणतीही नोंद प्रशासनाला प्राप्त झालेली नाही। नदी काठावरील शेतातील पाणी ओसरल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजते।